नाशिक जिल्ह्यात संभाजीपेठे गुरुजीची गाडी जमावाने अडवण्याचा प्रयत्न केल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज आक्रमक भिडे गुरुजींना विशेष सुरक्षा द्या, चार दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर जिल्हा बंद करण्याचा इशारा विनायक मायनकर यांनी दिलेला आहे. नाशिक जिल्ह्यात संभाजीराव भिडे गुरुजी यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर कायदेशीर कारवाई करून संभाजीराव भिडे गुरुजी यांना विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात यावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरजतर्फे मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले आहे. संभाजी भिडे गुरुजी हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपून धुळे येथे जात असताना जमावाने गुरुजींची गाडी अडवून त्यांच्या विरोधात घोषणा केली. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरजचे विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली धारकरी युवक कार्यकर्त्यांनी मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन दिले आहे. जमावावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजकंटकाकडून अनुचित कृत्य घडू नये यासाठी संभाजी भिडे यांना महाराष्ट्र राज्यात व संपूर्ण भारतात कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. यावेळी विनायक माईनकर, प्रमोद धुळबुळू, विनायक कुलकर्णी, यशवंत मोतुगडे, भास्कर सातपुते, नितीन नरगुंदे, संकेत दबडे, सुमेध ठाणेदार, सतीश दुर्गाडे, अर्जुन पवार, प्रशांत शेडबाळे हे उपस्थित होते. येत्या चार दिवसांमध्ये मागणी मान्य झाली नाही तर जिल्हा बंद करण्याचा इशारा विनायक माईनकर यांनी दिला आहे. 29 तारखेला परवाच्या गुरुवारी आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे नाशिक दौऱ्यावर असताना मनमाड येथे काही समाजकंटकांनी भ्याडपणानं, एकदम शंडपणानं जे गुरुजींची गाडी अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे. तिथून पुढं धारकरी असे जर हल्ले झाले तर ते सहन करणार नाहीत, हुडकून हुडकून घरात घुसून घुसून त्यांना ठोकण्यात येईल. दुसरी गोष्ट, सांगली जिल्ह्यामध्ये ज्या आता गुरुजींना सुरक्षा व्यवस्था आहेच, पण त्या जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गुरुजींना सुरक्षा व्यवस्था कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे. आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि भारतमातेच्या रक्षणासाठी तयार होणाऱ्या धारकऱ्यांना प्रचार करण्यासाठी जिल्ह्याच्या बाहेर फिरत असतात आणि देशाधर्माचं बीज तरुणांमध्ये रुजावं, शिवाजी संभाजी रक्तगटाची पिढी तयार व्हावी यासाठी गुरुवर्य भिडे गुरुजी वेगवेगळ्या दौऱ्यावर असतात आणि त्याचा गुरुजींसोबत काही ठराविक कार्यकर्ते असतातच, मात्र त्या दिवशी काही परिस्थितीचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी जाणून बुजून गुरुजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामागं कुठली शक्ती दडलेली आहे, काही देशविघातक आणि कोण नक्षली विचारसरणीची माणसं आहेत त्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि या कुठल्याही परिस्थितीत त्याची पाळंमुळं शोधून काढली पाहिजेत आणि खोलवर शिरून कोण यांना शिकवलं हल्ला करण्यासाठी, गुरुजींसारख्या कट्टर भारत मातेवर प्रेम करणाऱ्या आणि देशाधर्माचा प्रचार करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तीवर हल्ला होतोय. इथून पुढे शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहन करणार नाहीत. येणाऱ्या आठवड्यात जर गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जर देशभर नाही मिळाली तर पुढच्या आठवड्यापासून सुरुवात मिरजेपासून असेल मिरज बंद ठेवण्यात येईल आणि महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आणि जेवढे तालुका ठिकाणं जिथं जिथं शिवप्रतिष्ठानचं काम आहे प्रत्येक ठिकाणी बंदचं आयोजन केलं जाईल. त्यामुळे प्रशासनालाही विनंती आहे की ताबडतोब भिडे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी, नाहीतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा बंदीचं आयोजन करणार आहोत. प्रांत साहेबांना जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था मिळावी याचं निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि प्रांत साहेबांना पण आम्ही विनंती केली आहे, येणाऱ्या 3-4 दिवसात जर कार्यवाही नाही झाली, गुरुजींना जर सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर जर नाही मिळाली तर आम्ही जिल्हा बंदी करणार, असं जिल्हा बंद महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आम्ही बंद ठेवणार असं आम्ही प्रांताला आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि ताबडतोब भिडे गुरुजींना सुरक्षा व्यवस्था जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पुरवावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.